नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. सातारा जिल्ह्याच्या कोविडची एकूण सद्यस्थितीची परिस्थितीचा विचार करता काल आपल्या जिल्ह्यामध्ये रुग्णांमध्ये वाढ होऊन जवळपास आपले काल 922 केसेस आपल्याकडे आलेले आहे. त्याचा जर पॉझिटिव्हिटीचा विचार केला तर तो 22 ते 23% रेंजमध्येच आहे. जी काही पॉझिटिव्हिटी आपली आत्ता जवळपास 1 आठवड्यापासून आहे. कालची आपली टोटल टेस्ट वाढून जवळपास 3900 आपण टेस्टिंग केलेलं आहे आणि पॉझिटिव्हिटी 22% राहून टोटल केसेस आपले 922 केसेस आले. असं टोटल मिळून आपले 69,653 असा केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहे. आज रोजी आपल्याकडे ॲक्टिव्ह केसेसचा जर विचार केला तर 4521 केसेस आहे. पण 100% आपल्याकडे ॲक्टिव्ह केसेसची संख्या वाढत आहे, रुग्णांची संख्या वाढत आहे. या संपूर्ण लक्षात घेता पुढच्या काळातमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण यंत्रणावर, ओव्हरऑल यंत्रणावर, हेल्थ स्पेशली हेल्थ सेटअपवर ताण येण्याची शक्यता आहे, काही स्ट्रेस येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये आपण काही त्याच्यासाठी नियोजन केलेलं आहे. प्रामुख्याने बेड मॅनेजमेंटच्यासाठी COVID-19 Satara.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बेड मॅनेजमेंटचा आणि बेडचा करंट जे स्टेटस आहे प्रत्येक तहसीलमध्ये, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ते बघू शकतात. त्याला आपण त्याच्यामध्ये डायनॅमिक आणि लाईव्ह स्टेटस त्याच्यामध्ये बेड्सचा असतो. त्याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटल्स, सर्व हॉस्पिटलला माझं आवाहन राहील, जे काही हॉस्पिटल कोविडचे ट्रीटमेंट करतात, महाराष्ट्र शासनाचा जे 80-20 GR आहे त्याच्याप्रमाणे त्यांना 80% बेड्स, त्याच्या जे रेट्स आहे ते महाराष्ट्र शासनाने दिलेले एनेक्शर सीचे प्रमाणे जे रेट आहे ते करणे बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पेशंटच्या मागे किती PPE किट चार्ज करायची, PPE किटची व्हॅल्यू किती ठेवायची, HRCT ची व्हॅल्यू किती ठेवायची, या संपूर्ण सर्व समावेशक आम्ही एक खूप लवकर आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत एक सर्क्युलर काढतोय. याच्या आधीच HRCT, मास्क, इतर सर्व गोष्टींची प्राइजेस फिक्स करण्यात आलेले आहे. त्याच्या संदर्भात आपण एक सर्व समावेशक आपल्या जिल्ह्यासाठी एक सर्क्युलर काढतोय. असा काही खूप ओव्हरचार्जिंगची काही जर आपल्याकडे कंप्लेंट आली की त्याच्यासाठी आपण टीम्स फॉर्म केलेली आहे. त्या टीमचे मार्फत आम्ही सर्व जे आपले DCH आणि DCHC आहे त्यांची आपण तपासणीसुद्धा करणार आहोत, त्यांचे ऑडिटिंगसुद्धा करणार आहोत. आणि असा काही जर कंप्लेंट आली आणि कुणाला काही कंप्लेंट नोंद करून घ्यायची असेल तर त्यांनी 1077 कॉल करून त्यांची कंप्लेंट नोंदून घेऊ शकतात. 1077 जे आपला कॉल सेंटर आहे ते आज रोजी आपला ॲक्टिवेटेड आहे. त्याच्यामध्ये बेड्सच्या संदर्भातली काही माहिती असेल, वॅक्सिनेशनच्या संदर्भातली काही माहिती असेल किंवा इतर काही तुम्हाला अनुषंगिक काही अडचणी किंवा काही शंका असेल तर ते 1077 आपण त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रेमडेसिवीरच्या मागचे 1-2 दिवसामध्ये थोडासा स्केअरसिटी एक आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती. आपल्या गव्हर्मेंट सेटअपमध्ये आमच्याकडे सद्यस्थितीत पुरेसा रेमडेसिवीरचा स्टॉक आहे, मात्र प्रायव्हेट सेटअपमध्ये प्रायव्हेट जे हॉस्पिटल्स आहे, प्रायव्हेट डॉक्टर्स आहे, त्यांना माझा सर्वांशी माझा आवाहन राहील की त्यांनी डायरेक्टली कंपनीजला थेट ऑर्डर देऊन, जे आपले स्टॉकिस्ट आणि सप्लायर आहे त्याच्यासोबतच कंपनीलासुद्धा त्यांनी थेट ऑर्डर द्यावी. आणि त्या थेट ऑर्डर दिल्यानंतर आम्हीसुद्धा तुम्हाला मदत करून ते लवकरात लवकर कसा आपला सप्लाय घेता येतात त्या कंपनीकडून आपण प्रयत्न करणार आहोत. FDA मार्फत असिस्टंट कमिशनर FDA आपण नेमणूक, रेमडेसिवीर, फॅबीफ्लू आणि इतर जे आपली मेडिसन्स आहे त्यांच्या आपला संपूर्ण ओव्हरऑल सप्लाय चेनवर देखरेख ठेवण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कमतरता होणार नाही त्यांची नोडल ऑफिसर म्हणून ऑलरेडी त्यांचा ऑर्डर असिस्टंट कमिशनर FDA आपण काढलेले आहे. त्यांच्या मार्फत आपण खबरदारी घेतो आहे की आपले जे काही स्टॉकिस्ट आहे, जे काही आपले सप्लायर्स आहे, त्यांना बल्क जे सप्लायर आपले पुणे मुंबईमधून आहे त्यांना ते सप्लाय रेग्युलर सुरू ठेवली पाहिजे. पण भविष्याच्या काळात कदाचित काही स्ट्रेस येण्याची शक्यता आहे संपूर्ण या संपूर्ण सिस्टमवरसुद्धा, सप्लाय चेनवरसुद्धा. पण आपण त्याचं निराकरण करण्याचा 100% प्रयत्न करत आहोत. आज रोजी गव्हर्मेंट सेटअपमध्ये रेमडेसिवीरची काही कमतरता नाही आणि पुढचा नियोजनसुद्धा आम्ही करत आहोत. तसाच ऑक्सिजनच्या संदर्भातसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 96 KL इन्स्टॉल्ड स्टोरेजची कपॅसिटी जवळपास आता पुढच्या आठवड्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ॲक्टिवेटेड राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यामध्ये मागचे सर्जपेक्षा काही टँकरची कपॅसिटीसुद्धा वाढली आहे. तर ऑक्सिजनच्या संदर्भातसुद्धा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 13 KL लिक्विड ऑक्सिजन टँक आपण लावला आहे. जम्बो हॉस्पिटलमध्येसुद्धा 13 KL लिक्विड ऑक्सिजन टँक लावला आहे. तर असा टोटल ओव्हरऑल मिळून ऑक्सिजनची संपूर्ण सप्लाय चेनवरसुद्धा आपण खूप काटेकोरपणे लक्ष ठेवून आहोत.
प्रशासनाचे मार्फत डेलीचं डेली आपण ऑक्सिजनचं कन्झम्पशन किती झालं, किती आपल्याकडे शिल्लक आहे, किती गरज आहे, प्रत्येक हॉस्पिटलने आहे किती गरज आहे, ते पण सुद्धा आपण ट्रॅक करत राहतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे हॉस्पिटल्स, ऑक्सिजन सप्लायर्स, ऑक्सिजन डिस्ट्रीब्युटर्स सर्वांचा आपण सांगड घालून त्यांच्यासोबत आपण काम करतो आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता आत्ता किंवा याचे पुढेसुद्धा भासणार नाही. पण एक गोष्ट ही 100% आहे, आत्ता जे आपला रिसेंट लॉकडाऊन ऑर्डर आला आहे त्याचे मागची जर तुम्ही एक भावना बघितली किंवा त्याचे मागचा जे आपला हेतू बघितला तो असाच आहे की जरी आपले राज्यामध्ये मागचे 1 ते 1.5 महिन्यापासून आपल्याकडे केसेसमध्ये वाढ होत होती, तरी पण आपला इकॉनॉमी आणि संपूर्ण सर्वांच्या लाईव्हलीहूडचा विचार करता आज रोजीपर्यंत आपण तो निर्णय घेतला नव्हता. पण सद्यस्थितीत जे आपली परिस्थिती विशेषतः राज्याचे काही भागात दिसतं आहे त्या ठिकाणी असं दिसतं आहे की बेड्सची कमतरता झालेली आहे, पेशंट्सला काही ठिकाणी बेड्स भेटत नाही. आणि फ्रँकली स्पीकिंग विशची या विश संपूर्ण विशमध्ये तुम्ही कोणताच देश घ्या, कोणताच शहर घ्या, खूप एक बियॉन्ड अ पॉईंट आपण किती पण बेड्सचा जर एक्सपॅन्शन केला पण जर आपण आमचे स्वतःचे कोविडचा जे आपला अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, आपली जी हॅबिट्स आहे, आपली सवय आहे, त्याच्यामध्ये जर आपण बदलाव केला नाही, आपला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपण पाळला नाही, तर कोणतीच यंत्रणा किती आपण तयारी केली असेल तो स्ट्रेसमध्ये येऊ शकतो. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील, मला जाणीव आहे बरेच मला आता मेसेजेस येत आहे, काही मेसेजेस तर असंसुद्धा येत आहे की तुम्हाला काही जाणीव नाही म्हणून तरी पण तुम्ही ऑर्डर काढला आहे, तर मी तुम्हाला माझे वतीने सांगू इच्छितो की मला 100% जाणीव आहे, 100% जाणीव आहे की लॉकडाऊन ऑर्डरचा बरेच आपला एक मोठा वर्गावर इकॉनॉमिक खूप एक डिस्ट्रेस पडतो आहे. पण जर आपण वेळेत ते स्टेप घेतले नाही तर पुढचा स्ट्रेस जे संपूर्ण आरोग्य यंत्रणावर पडून पुढची जी आपली काही परिस्थिती विकट ब्राझीलसारखी होऊ नये. ब्राझीलमध्ये आज तुम्ही बघा आपला जवळपास महाराष्ट्र जेवढी पॉप्युलेशन आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडाफार जास्त असेल पण डेली 4,000 डेथ ब्राझीलमध्ये होत आहे आणि संसर्ग खूप झपाट्याने तिकडे वाढतो आहे. लोकांना बेड्स भेटत नाही किंवा ऑक्सिजनचे बेड्स त्यांना भेटत नाही, तर आपल्याकडे ती परिस्थिती येऊ नये. वेळेत आपल्याला काही कडक आणि कठोर आपल्याला जे निर्णय घ्यावे लागले त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचा नेहमीप्रमाणे सहकार्य राहील. जरी काही आपल्याला सद्यस्थितीत इकॉनॉमिक डिस्ट्रेस असणार आहे पण पुढचा आपला ते हेल्थ सिस्टमवर डिस्ट्रेस आणि स्ट्रेस येणार नाही, त्याच्यासाठी आत्ता ते स्टेप्स घेणं खूप गरजेचा होता. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे आपले काही घटक आहे त्यांना आपण ह्याच्यामध्ये सवलत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचे भविष्याचे काळात जर आपली पॉझिटिव्हिटी कमी राहिली तर कदाचित राज्य शासन 30 अप्रैलच्या आधीसुद्धा याला रिलॅक्सेशन करण्याचा डिसिजन घेऊ शकतो आहे. पण तो डिसिजन घेतला जाणार आहे का नाही त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा तुमचा राहणार आहे की आपला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर कसा राहतो आहे, मास्कचा आपला वापर किती आहे, सोशल डिस्टन्सिंगच्या संदर्भात आपण किती कडक आणि किती स्ट्रिक्टली आपला बिहेवियर आम्ही फॉलो करतो आहे, तर त्या संदर्भात ते सर तुमच्या हातात आहे. मला संपूर्ण 100% अपेक्षा आहे तुमच्याकडून, सर्वांच्याकडून अपेक्षा आहे की आपले जे आपण निर्बंध घालून दिलेले आहे ते 100% निर्बंध तुम्ही पाळणार. निर्बंधच्या सोबतच 100% तुम्ही मास्कचा वापर, हँड सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगचा तुम्ही 100% पालन करणार आहात. आणि जे 45 वयाचे वरचे जे लोक आहे त्यांना आपण वॅक्सिनेशनच्या संदर्भात ऑलरेडी आवाहन केलेलं आहे. कदाचित काही पुढचे काही दिवसामध्ये वॅक्सिनेशनच्या संदर्भात थोडासा शॉर्टेज जर राहिला तर त्या त्या दिवशी आम्ही कदाचित एक मध्ये मध्ये ब्रेक ठेवणार आहोत. त्या ब्रेकच्या संदर्भात आपण ऑलरेडी आधीच लोकांना इंटिमेट करणार आहोत. पण खूप लवकर आपल्याला स्टॉक प्राप्त झाल्यानंतर आपण परत वॅक्सिनेशनला सुरुवात करणार आहोत आणि त्यावेळी जास्तीत जास्त नंबरमध्ये पुढे येऊन 45 इयर्सचे वरचे लोकांनी वॅक्सिनेशन करून घ्यावी. धन्यवाद.